देशभक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत पितळेची अशी अशी युनिक भांडी ज्याच्यामध्ये पितळेच्या किसणीपासून पितळेच्या पोळपाट तसंच पितळेच्या तव्याचा पण समावेश आहे. तर आपण एक एक करून बघूया. हॅलो सर, सर प्लीज इसके बारे में बताइए, याच्याबद्दल थोडं सांगा. पितळेची किसणी जसं आपण स्टीलची पाहतो किसणी, तशीच युनिक पॅटर्न मध्ये पितळेची बनवलेली आहे. अच्छा, टॉर्टॉइस शेप मध्ये म्हणजे कछुआच्या शेप मध्ये बनवलेली आहे. प्युअर ब्रासची ही किसणी आहे. आणि ह्याचा सर काय उपयोग असतो? नारळ खाण्यासाठी. अच्छा, नारळ किसण्यासाठी. आणि प्रॉपर हे बघा अशी कासवाच्या आकाराची आहे. तर ह्याची काय साधारण प्राइस? 1,250 ते 1,200 मध्ये डिपेंड ऑन साईज. डिपेंड ऑन साईजेस. मग ह्याच्यामध्ये काय काय साईज येतील? अजून एक ही मिडियम आहे, एक थोडी मोठी आहे, थोडी लहान आहे. साधारण प्राइस रेंजची सांगा. 1,350 ते 1,300 मध्ये. 1,350 ते 1,300 मध्ये. ओके, तर डिस्काउंट करून होईल इथे. नेक्स्ट आपण बघतोय पितळेची पोळपाट आणि लाटणी बघतोय. तसं प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा, ही खूप युनिक आणि जरा वेगळी. आपण नेहमी जे पाहिलेली आहे वुडनचे पोळपाट, अॅल्युमिनियम मार्बलचे, मार्बलचे पोळपाट, तसेच आता हे फर्स्ट टाइम झालेलं आहे इंट्रोड्यूस पितळेचे पोळपाट. हा, हे बघा असं आहे. तर ह्याच्याबद्दल खूप कमेंट आलेल्या, पितळेचा पोळपाट दाखवा. तर त्यासाठी मी खास हा व्हिडिओ केलेला आहे. आणि लाटणी ना व्यवस्थित हेवी आहे. तर त्याला हे बारीक बारीक वर्क कार्विंग केले आणि मॅट फिनिश आणि ग्लॉसी फिनिश मध्ये याला बनवलंय. हा, तर हे बघा अशी आहे. तर सर याची साधारण रेंज सांगा. हे पडेल तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 1,850 ते 1,900 ते 1,850 ते 1,900. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघतोय तवा बघतोय. तर हा पितळेचा तवा आहे आणि व्यवस्थित हेवी गेजचा आहे. तर आता हा बघा, हा आहे बिना हँडलवाला आणि हा आहे हँडलवाला. तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना. जसं आपण अल्युमिनियम तवे पाहतो, अल्युमिनियम ते नॉनस्टिक तवे, तसेच हे युनिक पितळाचे तवे हेवी गेज मध्ये बनवले. हो, हेवी गेज आहे. बघा सरांनी शिकवलंय गेज अशी ओळखायची. एकदम हेवी गेज मध्ये ग्लॉसी वर पूर्ण असे मॅट फिनिश. तर सर हे ऑइल वगैरे टाकल्यानंतर काय याला प्रॉब्लेम नाही? थोडे मॅट होईल कारण की आता हे ग्लॉसी आहे ना. हा, यूज करत जाणार तसं मॅट होईल पण क्वालिटी तसेच राहणार. अच्छा, आणि हा हँडल वाला तवा याच्याबद्दल थोडं सांगा ना. हे हॅमर्ड मध्ये बनवलं आहे. हो, हे मठार मठार. तर हा हँडल वाला आहे, हा बिना हँडल वाला आहे. दोन्ही ब्रासेस आहे, दोन्ही हेवी क्वालिटी आहे. तर सर ह्याची साधारण प्राइस सांगा ना. ह्याच्या 2,850 त्याची किंमत आहे. डिस्काउंट करून तुम्हाला 2,200 ते 2,500 मध्ये हे येऊन जाईल. 2,200 ते 2,500 आणि 2,350 त्याची किंमत आहे. तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 1,900 ते 1,800 पर्यंत हे येऊन जाईल. डिपेंड ऑन त्याच्यामध्ये पण साईजेस आहे. अच्छा, लहान मोठी मिडियम साईजेस. ओके, बघतोय मसाला डब्बा. तर ना चौकोनी मसाला डब्बा आहे आणि तसंच ना राऊंड शेपमध्ये पण मसाला डब्बा आहे. आणि त्याला ना असं हे आहे वर. तर आपण हा बघूया. तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना. जसं आपण मसाला डबा पाहतो स्टीलचे, हे ब्रास मध्ये हॅमर्ड केलेले. ओके, स्क्वेअर मसाला बॉक्स, स्पाइस बॉक्स म्हणतात त्याला. अच्छा, आणि याला ब्रासची ब्रासची वाटी मध्ये कलाई केलेली आहे. हा, बरोबर. एकदम युनिक युनिक आहे. आणि हा गोल मसाला डब्बा आहे, लहान मसाला डब्बा, एकदम गोल. हा, हँडी आहे एकदम. आणि जे आपले व्हॅल्युएबल असतात स्पायसेस असतात, केसर केसर वगैरे आणि स्पून पण आहे. हा, त्याला आपण टाकायला हे खूप बेस्ट. हो, बेस्ट आहे हा डब्बा. तर सर ह्याची साधारण प्राइस काय? हे पडेल तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 2,200 ते 2,500. अच्छा, आणि हा वाला हे पडेल तुम्हाला 1,700 ते 1,800. अच्छा, तर सर मला ना एक कमेंट आलेली की आपण मागे बघा पितळेच्या कुकरचा व्हिडिओ केलेला, तर त्याच्यामधले ते डब्बे जे आहेत आतमध्ये ठेवायचे ते पण पितळेचे मिळतील का? नाही मिळणार तुम्हाला स्टीलचे. आणि मग समजा एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तुम्ही अवेलेबल अरेंज करू कराल ना? ओके, मग तुम्हाला जर कोणाचा आला फोन वगैरे तर तसं सांगा. हा, अरेंज करून द्या तर तुम्हाला होतील अरेंज करून. तर आता आपण जे जसे पितळेचे बघतोय ना तसाच लाकडाचा बघूया. तर हे बघा खूप नवीन आणि खूप सुंदर असा युनिक असा लाकडाचा वुडन मसाला डब्बा आहे. तर हा बघूया आपण. तर हा असा ओपन करायचा आहे आणि हे बघा हे असे ना बॉक्सेस आहेत. तर ह्याच्यामध्ये हवे ते तुम्ही गरम मसाले ठेवू शकता आणि सर जसे बोले तसे केसर वगैरे हेही ठेवू शकता लहानमध्ये तर आरामात. हा, तर हा कसा बघायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतो, खूप सुंदर आहे. तर सर ह्याची काय प्राइस आहे? हे पडेल तुम्हाला 950 ते 1,900. आणि ह्याच्यात साईज आहेत लहान मोठी दोन साईज. ही कुठली साईज आहे? ही लहान साईज आहे. आणि मोठी मोठी मध्ये स्क्वेअर मध्ये आहे. किती रेक्टेंगल आहे? अच्छा, स्क्वेअर मध्ये मिळेल. तर ती किती पर्यंत येईल? 1,450 ते 1,400 पर्यंत. ओके, खूप सुंदर आणि नवीन नवीन भांडी आलेली आहेत.
नेक्स्ट बघतो आहोत पितळेचा पानपुडा बघतोय. तर हा म्हणजे ना ऍक्च्युली हा ज्या लोकांना युज करायची सवय असते ना तो साधा कुठला घेऊ शकत नाही, बरोबर ना सर? म्हणजे जे हा युज करणार ना तो दुसरा घेणार नाही. तर प्लीज सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना. हे आपला पानदान आहे जे त्याच्यामध्ये पितळेचा बनवलेला आहे. अच्छा, हे बघा तर असे ना याला खण आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय तुम्ही ठेवाल ना ते सांडायला नको, विस्कटायला नको. हे बघा हे असं पण हे बघा. आणि खाली पान साठी आहे ना सर? हा जो आहे ना पान ठेवायला आहे. हे बघा असा आहे हा पानपुडा आणि हा वरच हे आहे असं आहे. बघा असा हा पूर्ण ओव्हरऑल पितळेचा पानपुडा आहे. तर सर याची साधारण काय प्राइस आहे? तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 2200 ते 2500. अच्छा, डिस्काउंट होईल ना? हे बघा 2200 पर्यंत हा येईल. असा हा चौकोनी जसा बघितलाय तसाच थोडासा वेगळ्या शेपमध्ये पण आपल्याला इथे मिळून जाईल. तर हे बघा हा असा ओपन होतो, त्याला असं झाकण असतं, असं ओपन करून मग आतमध्ये डब्बे आहेत सगळे आणि प्रत्येक डब्बीला अशी झाकणं आहेत की आतलं काय सांडायला नको आणि खाली पानं ठेवायला आहे. तर असा हा ओव्हरऑल आहे. याची काय प्राइस आहे सर साधारण? हे याची एमआरपी 3500 आहे. अच्छा, आणि तुम्हाला डिस्काउंट करून 3200. ओके, तर याची 3500 आहे आणि आहे पण एवढाच अँटिक. हे बघा आणि व्यवस्थित मजबूत आहे. तर म्हणजे जे एकदम शौकीन असतात हे पान वगैरे ज्यांना खूप आवडतात किंवा जे जुनी म्हातारी लोक असते त्यांच्याकडे असे असायचे. नेक्स्ट बघतोय पितळेच्या कपबशा बघतोय ज्याच्यामध्ये कप आणि बशी दोघांचा पण समावेश आहे. हे बघा तर सर ह्याचा सेट मिळतो का? हे सिंगल सिंगल पीस मध्ये सिंगल आहेत. तर कोणाला 10-12 असं पाहिजे तर तुम्ही मिळेल. आता हे जे आहे सिंगल सिंगल पीस आहे. अच्छा, हे बघा खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. आणि सर ह्याच्यावर काय कार्विंग केलेलं आहे? हे बारीक बारीक कार्विंग केलेली आहे. अच्छा, मीना काही वर्क नाहीये पण कार्विंग बारीक कार्विंग केलेली आहे. ओके, तर हे बघा अशा कपबशा आहेत. तर सर याची साधारण सिंगलची प्राइस सांगा. सिंगलची प्राइस अप्रॉक्सिमेटली 550 ते 600 पर्यंत तुम्हाला पडेल. ओके, पण हे खूप रॉयल आणि शाही वाटतात आणि टिकतात पण तशात. आणि सर ह्याचा मोड केलं तरी पण किमतीत एवढा काय फरक होत नाही ना? हा मोड केलं तर तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू येईल. त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे असं नाही की ते स्क्रॅपला जाणार. हा, पण काय तर त्याची व्हॅल्यू येणार. व्हॅल्यू येणारच. त्याच्यामुळे पितेची भांडी म्हणजे घेतली तरी पण त्यामध्ये आपलं नुकसान काहीच नसतं. ते मोड मध्ये जातात पण तुम्ही जेव्हा त्याला स्क्रॅप मध्ये देणार तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू येणारच. म्हणजे ही वाया कधीच नाही जाणार की पैसे गेले. ही वस्तू कधी वाया जातच नाही. हा, ते बघा आता पितेच्या कपबशा बघितल्या आपण. बघतोय पळडी बघतोय तर ह्यांच्याकडे ना मी पहिल्यांदाही बघते पितेची पळडी आली. तसं साधारण याचं कशासाठी म्हणजे डोहाळे जेवण वगैरे? फ्लावर बास्केट आहे. अच्छा, म्हणजे डोहाळे जेवण गोद भराई वगैरे? गोद भराईला गिफ्टिंगला पण कामाला येते. काही फ्लावर टाकून आपण एंगेजमेंटला वगैरे त्यासाठी पण ही युनिक वाटते म्हणजे पळडी आहे. तर ह्याची तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याचा वापर करू शकता. तर जशी ही आहे ना तर तशीच यांच्याकडे ना अशी थोडी वेगळ्या आकाराची पण आहे. ही बघा तर ही पण सेमच आहे ना सर, फक्त थोडा साईज लहान आहे त्याची. हे बघा ही अशी आहे आणि ही अशी आहे. तर ही जी साधारण काय प्राइस आहे सर? हे पडेल तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 1700 ते 1800 आसपास. अच्छा, आणि ही? आणि हे पडेल तुम्हाला 1300 ते 1500. तर याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल. तर कोणाची म्हणजे हे असेल ना डोहाळे जेवण किंवा घरामध्ये पूजेसाठी जरी पाहिजे असेल तुम्ही नेऊ शकता. आणि हांडी बघतोय सर, ह्या हांडी बद्दल थोडं सांगा. आपण जे नॉर्मल स्टीलची हांडी पाहतो पूर्ण स्टील टाईपची, त्याच्यामध्ये जी पितळे सारखी दिसणारी. अच्छा, पण पीव्हीडी कोट केलेला आहे म्हणजे बाहेरून कोटिंग पितळ सारखी कोट दिसते आणि हे निघणार पण नाही कधीच. ओके, असं असंच राहणार आहे सर. मग आता एवढी मिनी हांडी आहे, गरम करू शकतो आपण? कुक अँड सर्व्ह आहे. ओके, कुकिंग पण करू शकता आणि सर कामाला येईल. ओके, खूप सुंदर आहे. हे बघा याचा पितेची हांडी आहे, मिनी हांडी आहे. तसंच यांच्याकडे ना खूप युनिक म्हणजे ना तुपाचं आहे, तुपाचं भांडं आहे पितेचं. सर याच्याबद्दल थोडं सांगा ना. आपण जे नॉर्मल स्टीलचे वगैरे तुपाचे पाहतो, हे बघा असा स्पून आहे. तसंच हे युनिक पितेचा घी पॉट आणि त्याला कलई केलेली आहे, करून दिलेली ऑलरेडी. तर सर ह्याची काय साधारण प्राइस आहे? हे पडेल तुम्हाला 750 ते 800. आणि हे वाला हांडी 350 ते 400. ओके, खूप छान.
आता पितेचं केटली आहे ही पितेची, सर याच्याबद्दल थोडं सांगा. याच्यात कसं आपण कलर पण केलेला आहे हा, आणि एकदम युनिक आणि हेवी क्वालिटी आपण बनवलेला होता. आणि याच्यात कसं दोन तीन साईज आहे, मीडियम साईज आहे, छोटी पाहिजे छोटी पण. अच्छा, म्हणजे बघा याचा सेट पण मिळेल तुम्हाला, असं कप बशी आणि चहाचं केटल आहे. हा हे बघा, वाव खूप सुंदर. टिफिन पण आहेत, पितेचे टिफिन आहेत, हे छोटा आणि मोठा मोठा अशी साईज आहेत. तर याच्यामध्ये डब्बे ठेवू शकतो ना सर? डब्बे किती आहेत त्याच्यामध्ये? तीन डब्बेचे आहे, मीडियम साईज आहे. अच्छा, हेवी आहे हो. तसंच मोठा पण आहे, तसं लॉक असतं त्याला, स्पून पण असतं, म्हणजे लॉक प्लस स्पून आहे का? आणि असं आतमध्ये टिफिन आहे, वा खूप सुंदर. मोठे मोठे साईज. हा हा, तर ह्याची प्राईस काय साधारण? प्राईस आहे 2200 रुपये. हा 2500 रुपये. अच्छा, खूप सुंदर इथे व्हरायटी आहे भांड्यांची. पितेची पोळपाट लाटणी हे बघितलं आपण, किसणी बघितलं, पानपुडे बघितले, मसाले डब्बे बघितले, कप बशी बघितली, पितेची पितेची पळडी बघितली, आणि बहुतेक अशी जी हवी ती पितेची भांडी तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार. म्हणजे मी तुम्हाला दाखवते बघा, पितेच्या अशा टाक्या आहेत, ग्लासं आहेत, बाटल्या आहेत, वाट्या, म्हणजे तुम्हाला ज्या वस्तूची रिक्वायरमेंट असेल ना त्या सगळ्या वस्तू या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. तर हे बघा, स्टीलची भांडी अवेलेबल होतील, गॅसच्या शेगड्या झाल्या, किचन अप्लायन्सेस झाले, तवे झाले, प्रत्येक एक मेटलचे तुम्हाला भांडी या शॉपमध्ये अवेलेबल होतील. तर सर या शॉपमध्ये यायचं कसं? इथला प्रॉपर ॲड्रेस सांगा. शॉप आपला आहे कल्याणला आलेला आहे, लँडमार्क इकडे आहे आचार्य अत्रे रंगमंच. तुम्ही थोडा अजून पुढे आलात तर कल्याण महिला मंडळ किंवा विष्णू मंदिर समोरच आपलं दुकान आहे. विष्णू मंदिर समोर पूर्ण भांड्यांचा मार्केट आहे. हा, आणि आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं सर? 10:30 ते 9 वाजेपर्यंत. आणि कुठल्या दिवशी बंद असतं आपलं शॉप? मंगळवारी बंद असतो. मंगळवारी बंद असतो, ओके.